नमस्कार, मी स्नेहा, परब किचन मध्ये आपले स्वागत। मंडळीनो, मी आज अशीच बाजारात गेलेली, वाटलं काय घेऊ काय नको। बाजारात फिरत फिरत माझी नजर पडली शिंपल्यावर। शिंपल्या म्हटलं की खुबे, खुबे म्हटलं तर जरा मोठ्या साईजचे असतात, पण मी शिंपल्या चालल्या। बरेच दिवस, बरेच वर्ष, बरेच महिनेच खाले नव्हते, म्हटलं आज आपण खाऊन बघूया। अशी झणझणीत रस्सा भाजी मी तुम्हाला आज परब किचन मध्ये करून दाखवते। चला पाहूया याची कृती। साहित्य, एक वाटा मी एक डिश अशी ती लोक घेऊन बसतात कोळणी, ती मी पूर्ण एक डिश आणली आहे शिंपल्यांची। त्याला आपल्या हे मालवणी वाटप आहे, ह्याची लिंक मी आपण शेअर केलेली आहे। मी आधी ह्याच्या मालवणी वाटप केलेलं आहे, त्याची लिंक खाली शेअर केलेली आहे। दोन टॅमॅटो घेतले आहेत मी बारीक, एक छोटासा कांदा घेतलाय फोडणीकरता, फोडणीकरता तेल घेतलंय, एक ग्लास पाणी घेतलंय, एक चमचा हळद, चवीपुरता मीठ, मालवणी लाल तिखट आणि थोडा गरम मसाला एक चमचा आणि चार पाच कोकम। आपल्या घेतो आपण एक काळजी घ्यायची, हे उघडं असेल तर त्या शेळ्या असतात, या अशा पूर्ण ह्याची तोंड अशी बंद असली पाहिजेत। बघा, पूर्ण अशी बंद असेल तर समजायचे हे फ्रेश आहेत, ज्याची तोंड अशी उघडी आहेत ते शिळे असतात। बाजारातून आणल्या आपण की ह्या स्वच्छाच्या धुवून घ्यायच्या। याला समुद्राची वाळू आणि ह्या कशा दगडाला गच्च पकडून असतात, त्याची कच असते, म्हणून ह्या चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या। ह्या उघडल्या ना की ह्याच्यामध्ये मातीसुद्धा असते काय काय ह्याच्यामध्ये, म्हणून आपण बनवते वेळी वेळीवर स्वच्छ कापते वेळी बघायचं, ज्याच्यात माती आहे तो पटकन कापायचा आणि बाजूला काढायचा, त्याची माती आपल्या दुसऱ्या शिंपल्यांमध्ये पडते। मी तीन पाने स्वच्छ धुवून घेतले, थोडस पाणी मी ठेवणार आहे, अगदी त्याला माती असेल तर आपल्याला त्या आडाळ्यावर बसते वेळी धुता येतील हात त्याच्यात। अशी मधोमध तरायची आणि आपण ही अशी त्यात चिरेवर असा वेळीचं हे घुसून ही अशी खोलायची। ही खोलली की आपण ही एक साईड तोडायची आणि हा जो गर आहे तो असा आपल्या ह्या बाउलमध्ये घ्यायचा आहे। हे ह्याला असंच ठेवायचं आहे, ही जी आहे ह्याला जो नसतो तो आपण टाकून द्यायचा, एक भाग आपण घ्यायचा आहे। तुम्हाला चिरायला नाहीच जमत असेल तर तुम्ही ह्या एका उकळत्या पाण्यात टाकायच्या, त्या आपोआप उघडतात। मधोमध आपल्याला असा हा चीर द्यायचा आहे। आपल्या वेळीवर हे सहजतेने कापता येतं म्हणून ह्याला एक शिंपली ही म्हणतात। हा सगळा भाग ह्या शिंपलीत गेलाय आणि ही आपल्याला टाकून द्यायची आहे। झटपट होतात ह्या अशा। ह्या इकडचं आपल्याला असं हे बघा, हे पातळ असं असतंय, ह्याला चव असते, हे आपल्याला असं खरडवून घ्यायचं ह्या शिंपलीच्या साह्याने, हे बघा। आणि ही आपल्याला अशी प्लेन करून टाकून द्यायची आहे। हे आपलं असं छान असं करलवून झालं आहे आणि त्याचं असं दुधार व पाणी पण आलं आहे, ते सत्व असतं ह्याच्यामध्ये। आता हे आपण फोडणीला घालूया आणि मी हे वाटणसुद्धा वाटून घेतलेलं आहे बारीक असं मिक्सरमध्ये। जाड असं मी पॅन घेतलेलं आहे, तुम्ही कढईतसुद्धा घालू शकता, आपल्या पातळ टोपामध्ये सुद्धा करू शकता, झटपट होते ही। थोडं असं तेल घालते, ह्या नॉनस्टिक पॅनला थोडं तेल कमीच लागतं, पण आपण जरा जास्त घालूया, भाजीला जरा तवंग येतो तेलाचा। तेल आपलं तापलंय, मी आता कांदा फोडणीला घालते। त्याच्यामध्ये तुम्ही आलं लसूण पेस्ट सुद्धा घालू शकता, मी आपल्या मालवणी वाटप मध्ये आलं लसूण वापरते म्हणून मी नाही घालत आहे। टॅमॅटो घालते आहे मी, दोन बारीक असे चिरून घेतलेले मी टॅमॅटो, त्यामध्ये पाणी असतं ना म्हणून ते उडतं, त्याला काय घाबरायचं कारण नाही, टॅमॅटोला सुद्धा पाणी असतं। फोडणी आपण रोजच घालतो, थोडंसं पाणी हे असं सरसर सरसर आवाज येतो, हा आवाज बंद झाला की समजायचं यातलं पाणी सुकलं आहे। टॅमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला जरा परतून घ्यायचं आहे, मग आपण ह्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत आपले। टॅमॅटो आपला चांगला मऊ शिजला आहे, आता आपण ह्यावर आपले मसाले ॲड करणार आहोत। आपल्याला झणझणीत हवं आहे, मालवणी लाल तिखट टाकते आहे मी, पूर्ण एक चमचा टाकते आहे। वाटप असल्यामुळे तिखटाचा मार जरा कमी होतो आणि हा अर्धा चमचा गरम मसाला, एक चमचा हळद घेतली आपण, त्यातली मी अर्धा चमचाच टाकणार आहे। आता हे परतवून घ्यायचं आपल्याला। ह्या रस्सा भाजीमध्ये तुम्ही बटाटेही बारीक चिरून टाकू शकता, हे छान लागतात।
मसाला चांगला मिक्स झालेला आहे आपला. आता याच्यावर मी वाटण घालणार आहे. अर्धं वाटण मी शिल्लक ठेवलं आहे. हे वाटण मी असं चांगलं परतवून घेते. आता ह्याच्यावर लागलीच मी आपल्या ज्या शिंपल्या आहेत आपण स्वच्छ करून ठेवलेल्या त्या घालते. शिंपल्या हे आपल्या झटपट होतात आणि इतक्या टेस्टी लागतात की लहान मुलं सुद्धा खाऊ शकतात. त्यांना तो आवाज येतो त्या आवाजाने पण छान वाटतात त्या. त्यांना जरा इंटरेस्टिंग रेसिपी असते त्यांच्यासाठीही. हे छान असं परतवून झालं की शिंपल्या शिजायला जास्त वेळ लागत नाही, फक्त 5 मिनटं. कारण आतला घर तो नरमच असतो, फक्त त्याचं सत्व आहे ना ते आपल्याला मिळावं म्हणून आपण थोडा वेळ शिजत ठेवायचं आहे. आणि नंतर ह्याच्यात मी थोडं वाटप कोकम आणि पाणी ॲड करणार आहे. आपलं उरलेलं वाटण मी थोडं घालते ह्याच्यामध्ये. 3 माणसांना तरी 4 माणसांना तरी ही रेसिपी आता ही पुरली पाहिजे. हा रस्सा मस्त असं ढवळून घ्यायचं. ह्याच्यामध्ये मी आता 1 ग्लास पाणी ओतणार आहे. तुम्हाला हवं असेल तर जास्त पाणी घाला. आम्हाला जरा दाटसरच लागतो मालवणी लोकांना. आणि मालवणी लोक भाताचे तर खूपच प्रेमी असतात, त्यामुळे त्यांना भाताबरोबरही हा जरा रसा दाटसरच लागतो. पूर्ण 1 ग्लास पाणी ओतलंय. तेलाचा छान असा तवंग आलेला आहे. आणि ह्याची वाटपाची रेसिपी मी खाली लिंक शेअर केलेली आहे, ती तुम्ही नक्की पहा. कोकम टाकते आहे मी, 4 कोकम टाकते आहे. पण टॅमॅटो 2 टाकलेले आहे. दोघांनीही आंबटपणा येतो, टॅमॅटोने जास्त येत नाही पण कोकमाने आपल्या येतो. मालवणी लोक सर्रास कोकम वापरतात. कड आलेला आहे, कोकम टाकून झालेले आहेत. आता आपला रस्सा जवळजवळ तयार होत आलेला आहे शिंपल्यांचा. आता मी ह्याच्यात नेहमीप्रमाणे शेवटला मीठ. रस्सा भाजी तयार झाली, याच्यावर आपण कोथिंबीर शिवरायची. छान लागते आणि कोथिंबीरीने सुगंधही छान येतो. आणि गार्निशिंगसाठी मी टाकली आहे, बघा किती छान दिसते. आता मी गॅस बंद करते, आपली रस्सा भाजी तयार आहे. अशी माझी शिंपल्यांची पातळ रस्सा भाजी तयार झाली आहे, छान झणझणीत अशी. तुम्ही नक्की करून पहा आणि मला सांगा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली ही शिंपल्याची रस्सा भाजी.